मराठी नाट्य चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत प्रशांत दामले यांच्याविषयी एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे आणि ती सोशल मीडियावर भराभरा व्हायरलही होतीये. गेल्या 3 दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीची सेवा करत मराठी नाट्य प्रेक्षकांना आणि रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या प्रशांत दामले यांच्यावर चाहते आता कौतुकाचा वर्षाव करताना पाहायला मिळत आहेत. दामले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली आहे आणि त्यामध्ये त्यांनी आपल्याला मानाचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याचं सांगितलं आहे. ती पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत आणि नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचं ओघ आता सुरू झालंय. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका नाट्यगृहामध्ये दामले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. नाट्य क्षेत्रातील गौरवास्पद कामगिरीसाठी त्यांना पुरस्कारही प्रदान केला गेला. यावेळी त्यांचं कौतुक करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी मराठी हिंदी चित्रपट क्षेत्रातील विविध सेलिब्रिटींनी देखील दामले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमधला 12,500 वा नाट्यप्रयोग सादर केला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच कला क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी आवर्जून हजर राहिले होते. दामले यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये म्हटलंय, आपल्या सर्वांच्या अलोट प्रेमामुळे व आशीर्वादामुळे मला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झालाय, असंच प्रेम असू दे. या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रशांत दामले यांनी त्यांच्या विनोदी बुद्धीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. नाटकांच्या बरोबरीने त्यांनी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आणि त्याचबरोबर ते पाककृतीशी निगडीत असलेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन देखील करतात. प्रशांत दामले सध्या वर्षा उजगावकर यांच्यासोबत सारखं काहीतरी होतं या नाटकात दिसत आहेत आणि अनेक वर्षांनंतर ही जोडी आपल्याला रंगमंचावर पाहायला मिळते. कहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.